कोथळी गावात शाही विवाह संपन्न माणसासह मुक्या प्राण्यांना सुद्धा दिले लग्नात जेवण. विवाह म्हटलं की दोन जीवांचे पवित्र मिलन. जोडी स्वर्गात ठरलेली असते त्यांचा आई वडील भाऊकी यांच्याकडून सहयोग जोडून आणला जातो. असेच काहीतरी मोताळा तालुक्यातील कोथळी गावात घडलं. हे अन्न हे पूर्ण ब्रह्माला साथ देत प्रकाश सरोदे सुद्धा त्यांच्या मुलीच्या लग्नाची दिवसभर जिल्ह्यात चर्चा होती. माणसासह मुक्या जनावरांना जमिनीवरील सूक्ष्म जीवांना जेवण देण्याची कदाचित हे लग्न बुलढाणा जिल्ह्यातील पहिलंच लग्न असेल असं म्हणलंच वावगे ठरणार. कोथळी येथील शेतकरी प्रकाश हरिश्चंद्र सरोदे यांच्या चिरंजीव सौभाग्य कांक्षिणी पूजा नावाचा विवाह शिरवळ येथील रमेश नामदेव दिवाणे यांचा मुलगा चिरंजीव अतुल यांच्यासोबत 7 मे रोजी सायंकाळी 6 वाजेनंतर संपन्न झाला. त्यासाठी 4 एकरावर भव्य मंडप टाकलेला होता असं वाटत होतं की आमदार खासदाराच्या मुलीचं लग्न आहे. पण लग्न होते ते पण लग्न होते जगाच्या पोशिंद्या शेतकऱ्याच्या मुलीचे. या लग्नाची दिवसभर चर्चा होती ती भव्य मंडपामुळे नव्हे तर प्रकाश सरोदे यांनी हे अन्न अप्रम असल्याचं अन्न त्या श्रद्धेपोटी त्यांनी मुलीचे कन्यादान करायचे तर गाव व परिसरातील कोणताही माणूस उपाशी राहू नये हे झालं माणसाबद्दलचं प्रेम. एवढ्यावरच सरोदे थांबले नाही. त्यांनी जे पशुधन शेतकऱ्याला सुखदुःखात साथ देते त्यांच्यासाठी 3 ट्रॉली स्कूटर व 10 क्विंटल ढेप सूक्ष्मजीव मुंग्या व इतर जीवांसाठी झाडाभोवती साखर टाकून त्यांचा सुद्धा त्यांनी विचार केला. इमानदार प्राणी म्हणून ओळख असलेल्या कुत्र्यांची व जनावरांची पंगत बसवून त्यांना पोटभर जेवण दिले. हे झाले प्राण्याबद्दल. त्यांनी सर्व जाती धर्मातील लोकांच्या चुली बंद ठेवून 10,000 लोकांना